श्रीराम आणि लक्ष्मण असतील. महाराणी तारा, या दोन नावांमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की तू अशी घाबरलेली दिसत आहेस? स्वामी, ते दोघे अयोध्येचे राजपुत्र आहेत. असू देत राजकुमार, आमचं काय बिघडवतील बिचारे. नाथ, अयोध्येचं सूर्यवंशी राजघराणं आपल्या पराक्रमासाठी खूप प्रसिद्ध आहे. मग वाली सुद्धा वीरतेसाठी त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. नाथ, शत्रूला कधीही दुर्बल समजता कामा नाहीये. हनुमान त्यांना घेऊन आला आहे. सुग्रीव अवश्य त्यांच्या बरोबर काहीतरी षडयंत्र रचत असला पाहिजे. राजनीती सांगते. हे बघ तारा, राजनीती आम्हाला नको शिकूस. ही राजनीती शक्ते नांचा सहारा आहे. समुद्र मंथनाच्या वेळी सागरातून जेव्हा तू सापडलीस, त्यावेळी आम्हाला तू इतकी आवडलीस की मी तुला ग्रहण केले आणि कोणी काही बोललं नाही. राजनीतीच्या विचारात आम्ही तुझ्यापासून वंचित राहिलो असतो. एका शक्तिशाली वीराची हीच राजनीती आहे. आपण ही नीती बीती आम्हाला नका शिकवू. आम्ही कुठल्याही राजकुमाराला घाबरत नाही. परंतु सुग्रीव. सुग्रीव तो तर एक भेकड मनुष्य आहे. त्याचा आम्हाला राग नाही, दया येते. तो आमचा छोटा भाऊ आहे. या गोष्टीची आम्हाला लाज वाटते. आमच्या बरोबर युद्धात त्याने आम्हाला मारलं असतं अथवा स्वतः मेला असता तर आम्ही त्याचा किती सन्मान केला असता. पण तो एखाद्या भेकडाप्रमाणे शेपूट घालून पळून गेला. अशा भेकडाशी युद्ध करणं आम्ही आमचा अपमान समजतो. परंतु स्वामी. सोड तारा, अशा चांगल्या वेळी अशा निरर्थक गोष्टीत वेळ नको घालवूस. यावेळी आम्हाला संगीत ऐकायचंय. बरं स्वामी. राजनर्तिकेला सांगा महाराजांनी बोलवलं आहे. स्वामी, आपण जे म्हणता आहात ते योग्यच आहे. तरी सुद्धा आपल्या गुप्तहेराला पाठवून आपण हे माहीत करून घेतलं पाहिजे की त्या दोघांबरोबर सुग्रीवाचं काय बोलणं चालू आहे. आणि जर आपल्या विरुद्ध काही संगनमत होत असेल तर ते आत्ताच थांबवलं पाहिजे. हे बघतारा, ते दोघं जर सुग्रीवाबरोबर संगनमत करत असतील तर त्याचे दोनच अर्थ आहेत. एक तर स्वतः त्यांना सहाय्याची आवश्यकता असेल किंवा ते मूर्ख आहेत. मूर्ख? हा मूर्ख. कारण कोणताही बुद्धिमान राजा किंवा राजकुमार कोणत्याही अशा राजाशी युती नाही करणार जो आपल्या राज्यातून हाकलला गेलाय. त्याच्याजवळ सामर्थ्य नाही, आपलं सिंहासन नाही. त्याच्याशी युती करणं त्याच्या विरुद्ध आहे. कशाच्या विरुद्ध स्वामी? त्याच्या विरुद्ध ज्याला तू राजनीती म्हणतेस. सूर्यपुत्र सुग्रीवाचा राजकुमार लक्ष्मणाला नमस्कार. महाराज सुग्रीवांना दशरथ नंदन, श्रीरामांचा दूत, लक्ष्मणाचं अभिवादन. राजकुमार, आसन ग्रहण करा. क्षमा करावं, दूताचं काम स्वामींचा निरोप देण्याचं असतं, शिष्टाचारात अडकण्याचं नाही. महाराज सुग्रीव, मी जे सांगतोय ते फक्त ऐका. बंधू लक्ष्मणा, तुम्ही जलप्राशन तर केलं नाहीतच, आता आसनही ग्रहण नाही का करणार? हनुमानजी, ना मी इथे आसन ग्रहण करायला आलोय, नाही आराम करायला आलोय. मी तर इथे महाराज सुग्रीवांना त्यांनी केलेल्या वचनभंगाची आठवण करून द्यायला आलोय. आपला स्वार्थ साधणाऱ्या कृतघ्न मित्र द्रोह्यासाठी ब्रह्मदेवांनी म्हटलंय, बोधने चैव सुरापे च चोरे भग्न वृतई तथा निष्कृती वहिता सद्भी कृतघ्ने नाष्टी निष्कृती. गोहत्यारे, मद्यपान करणारे, चोर आणि वेदभंग करणाऱ्यांसाठी सत्पुरुषांनी प्रायश्चित्ताचा मार्ग सांगितलाय, परंतु कृतघ्न माणसाच्या उद्धाराचा कुठलाच उपाय नाही. त्याचं प्रायश्चित्त पण नाही. खोटारडे आणि स्वार्थी महाराज सुग्रीव श्रीराम प्रभूंच्या पराक्रमाच्या प्रतापामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या. राजवैभव आणि स्त्री सुख हे सर्व मिळवून आपण भोगविलासात गर्क झाला आहात. का आपल्याला असं वाटतंय की आम्ही आपले सहायतेवर निर्भर आहोत म्हणून? हे नका विसरू वानरराज, की जो अद्वितीय बाण पृथ्वीवरच्या सर्वात बलशाली पराक्रमी बालीला मृत्यूलोकी पाठवू शकतो तो बाण श्रीरामांच्या भात्यात अजूनही आहे. आणि ज्या मार्गाने बाली परलोकात गेला आहे तो मार्ग अजूनही बंद नाही झालेला. हे धीरवीर, उत्साहात आणि आवेशातही असे शब्द तोंडून काढू नयेत.
कुमार लक्ष्मण, एक मित्र आणि एका राजासाठी असे अनुचित कठोर शब्द उचित नाहीत, विशेषतः आपल्यासारख्या उदात्त विचाराच्या, मनस्वी आणि बुद्धिमान दूताच्या तोंडून। आणि वानरात सुग्रीवानी जे केलं ते उचित आहे का? नाही, उचित नाहीये, अगदी अनुचित आहे तात, आणि यात शंकाच नाही। परंतु वानरराज सुग्रीव ना कृतघ्न आहेत, ना स्वार्थी आणि खोटारडेही नाहीत। खरं म्हणजे हे श्री रामप्रभूंनी केलेले उपकार विसरलेले नाहीत, आणि ना मित्रत्वाच्या वचनाचा भंग केला आहे। महाबाहू, सुग्रीवानी पुष्कळ दुःख सहन केलंय, त्यामुळे राज्य वैभवाच्या विलासात त्यांना वेळेचं भान नाही राहिलं। एवढा अपराध नक्की घडलाय, म्हणून आपण कृपया त्यांच्यावर रागवू नका। आपण विश्वास ठेवा राजकुमार, श्री रामचंद्रांचं काम करण्यासाठी महाराज सुग्रीव पूर्णपणे सतर्क आणि तयारीत आहेत। त्यासाठी धन धान्य, किष्किंधाचं राज्य, आपला संपूर्ण परिवार सोडण्यासाठी ते एका क्षणाचाही विलंब करणार नाहीत। आपल्या येण्यापूर्वीच महाराज सुग्रीवानी आपल्या वानर सेनेला चारी बाजूनी एकत्रित करून त्यांना संघटित करण्यासाठी नल आणि नील यांना पाठवून दिलं आहे। त्यांची एकत्रित होण्याची लवकर शक्यता आहे। मग रघुनाथ श्री रामचंद्रांच्या चरणी जाऊन पुढील योजना आखण्याचा विचार आम्ही करतच होतो, तेवढ्यात आपण आला। इथे हे सगळं घडत होत? हो राजकुमार लक्ष्मण। माझ्या उग्र स्वभावामुळे क्रोधित होऊन मी जे अनुचित शब्द उच्चारले त्यासाठी मला क्षमा करा वानर राज। वानर कुळ रघुकुळाचा सदैव ऋणी आहे, आपणास बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे राजकुमार लक्ष्मण। जर लक्ष्मण बंधू प्रमाणे श्री रामप्रभूही असं समजत असतील की आपण आपलं कर्तव्य विसरलो आहोत, तर चांगलं नाही होणार। म्हणूनच महाराज आपल्याला श्री रामांकडे जाऊन स्वतः आश्वासन द्यायला हवं। महाराज, हनुमानाचं हे म्हणणं अगदी योग्य आहे, आपण याच क्षणी श्री रामांकडे जायला हवं। आम्ही अवश्य श्री रामांच्या सेवेत जाऊ। महाराणी तारा यावेळी कुठे आहेत? आपल्या कक्षात। त्यांना सांगा आम्ही आलोय। महाराणींचा विजय असो, राजकुमार अंगात आले आहेत असं त्यांना आत घेऊन ये। आपल्याला आत बोलवलंय। प्रणाम माते। चिरंजीवी व्हा, शिकारी होऊन इतक्या लवकर कसे परत आलात? मी शिकारीला गेलोच नाही, वाटेतूनच परत आलो। का? ऋषीमुख पर्वतावर एक अद्भुत दृश्य पाहून आपल्याला त्याचा वृत्तांत सांगण्यास आलो आहे। असं कोणतं अद्भुत दृश्य होत? आई, मी ऋषीमुख पर्वत ओलांडत होतो तेव्हा पाहिलं की हनुमान आकाश मार्गाने येतोय। यामध्ये कोणती नवीन गोष्ट आहे? नवीन गोष्ट ही आई की त्याच्या खांद्यावर दोन सुंदर युवक धनुष्यबाण घेऊन बसले होते। मग हनुमानानं त्यांना बाहेर थांबवून गुहेतून सुग्रीव काकांना बोलावून आणलं। मग काकांनी त्यांना मोठ्या आदराने प्रणाम केला, जसं ते कोणी खूप मोठी व्यक्ती आहेत। मग आणि मग ना काका
त्यांना त्याच आदरातिथ्यानं आपल्या गुहेत घेऊन गेले. मला वाटलं आपल्याला सूचना द्यावी, म्हणजे आपण पिताजींना सांगाल. हे फार चांगलं केलंस. हे विचार करण्यासारखं आहे की अशा कोणत्या मोठ्या व्यक्तींबरोबर सुग्रीव युती करतोय, आणि का यामध्ये तुझे वडील महाराज बालींच्या विरुद्ध काही षडयंत्र पण असू शकतं. शत्रूंपासून नेहमी सावधान राहिलं पाहिजे. म्हणूनच तर मी निघून आलो. पण हे दोघे युवक कोण असू शकतात? हनुमानानं त्यांची नावं सांगितली, श्रीराम आणि लक्ष्मण. श्रीराम आणि लक्ष्मण?